नमस्कार, मी सुनीता, नाईन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। नाईन न्यूजच्या स्टुडिओत सालाबाद प्रमाणे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पांच्या आरती करण्यासाठी आज आपल्यासोबत जे मान्यवर आहेत ते पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे। नाईन न्यूजच्या स्टुडिओत आपलं स्वागत सर। डॉक्टर, आपण बघतोय की खूप मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे। बाहेर प्रचंड गर्दी आहे आणि पाऊस देखील संततधार सुरू आहे। गेल्या 2-3 दिवसात काही दुर्घटना देखील घडल्याचं आपण बघत आहोत, तर या अनुषंगाने आपण नागरिकांना काय आवाहन करणार? नमस्कार, मी डॉक्टर सचिन देवरे, अध्यक्ष पंचवटी मेडिकल असोसिएशन। सध्या चालू असलेल्या गणेश उत्सवानिमित्त नाशिककरांना माझ्या पंचवटी मेडिकल असोसिएशनतर्फे खूप खूप शुभेच्छा। आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला नाईन न्यूज हे नेहमी डॉक्टर्स दिन असेल किंवा इतर काही सण सणवार असतील तर आम्हाला इथे बोलवतं, त्याबद्दल मी आपलेसुद्धा ना आमच्या पंचवटी मेडिकल असोसिएशनतर्फे आभार मानतो। नाशिककरांनो, सध्या करोनाच्या महामारीनंतर 2-2.5 वर्षानंतर आपण खूप जल्लोषात यावर्षी गणपती साजरा करत आहोत। मात्र ते करताना आपल्या नाशिककरांनी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। त्यासोबतच गणेशोत्सवासोबत सध्या नाशिक शहरामध्ये खूप जोराचा पाऊस पण चालू आहे। पावसामुळे डेंग्यू, मलेरिया आणि सध्या नाशिक शहरामध्ये स्वाईन फ्लूचे पण पेशंट आढळत आहेत, निमोनियाचे पेशंट आढळत आहेत, सर्दी खोकल्याचे पेशंट वाढत आहेत। तर कृपया आपण गर्दीच्या ठिकाणी जाताना अजूनही मास्कचा वापर करावा आणि पावसामुळे काही डबकीस असतात तर ती साचू देऊ नये, पाण्याचा साठा करू नये, जेणेकरून डेंग्यू मलेरियाच्या डासांचा प्रसार होणार नाही। आणि जर आपल्याला ताप, थंडी, खोकला इत्यादी लक्षणे जर आढळली तर त्वरित आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे कन्सल्ट करावं, जेणेकरून तो आजाराची तीव्रता वाढणार नाही आणि आपण योग्य वेळी बरे होऊ। नक्कीच, आपण बाप्पांच्या चरणी नेहमीच निरामय आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करत असतो। आणि डॉक्टर देवरे यांनी अगदी छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत, त्या जर आपण रोजच्या जीवनात आजमावल्या तर नक्कीच आपण निरामय आरोग्याकडे मार्गक्रमण करू। आपण आज नाईन न्यूजच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या दर्शकांना इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।